విదేహాపరి చాలవోని ప్రపంచ ముముక్షు జనాలాగి అధ్యాత్మ చర్చ కరోని బహులోకజే మేళవీతి నమస్కారత్యా బ్రహ్మచైతన్యమూర్తి సద్గురునాథ మహారాజ్ కీ జై 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 రఘువీర సమర్థ సమర్థ సద్గురు శ్రీ బ్రహ్మచైతన్య మహారాజ్ కృపేని सध्याच्या या प्रचंड महामारीच्या दुरंताच्या संदर्भामध्ये सुद्धा सबंद जग या महामारीने त्रस्त झालेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही खरोखर भारतीय पुष्कळ प्रमाणात आम्ही त्या दृष्टीने सुखी आहोत। याला मुख्य कारण म्हणजे आम्ही काहीतरी फार मोठे काहीतरी करतो असे नाही आहे, पण याला अगदी महत्त्वाचे कारण म्हणजे आमच्या मागे भगवंताची कृपा आहे आणि आमचे भारतीय ऋषिमुनी साधुसंतांची कृपा आहे। मुख्यतः आमच्यावर आमच्या सद्गुरूंची फार मोठी कृपा आहे, म्हणून आजपर्यंत मी तरी एक सुद्धा आपल्या महाराजांच्या परिवारातला माणूस म्हणजे या म्हणजे प्रचंड या महामारीच्या म्हणजे याच्यामध्ये पडला किंवा त्याला दुःख झाले असे आमच्या ऐकण्यात आलेले नाही। महाराजांची केवढी मोठी कृपा आहे आमच्यावर, पण आम्ही त्या दृष्टीने म्हणजे सध्या त्या परिस्थितीप्रमाणे जगामध्ये मला वाटते की फक्त भारतामध्येच हे लॉकडाऊन झालेलं आहे, म्हणजे भारतामध्ये असे हे लॉकडाऊन करण्यामध्ये ती एक प्रकारची आमची भारताची मनस्थिती अशी आहे की याच्यामध्ये मानवीयतेला अत्यंत महत्त्व आहे आणि अन्योन्य प्रेम आणि सद्भावनेला अत्यंत महत्त्व आहे। आम्ही विदेशांमध्ये बघतो आहोत, अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये केवढे लोक लाखो लोक या म्हणजे रोगाने त्रस्त झालेले आहेत आणि कित्येक हजार लोक या रोगाने मेलेले आहेत। इतक्या म्हणजे आपल्या सध्या वैज्ञानिक युगामध्ये असे इतके पुढे गेलेले देश इतक्या म्हणजे त्या रोगाने त्रस्त झालेले बघितले तर आम्हाला आश्चर्य वाटतं, पण ते फक्त म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते लॉकडाऊन करण्याचे विचार न करण्यामध्ये त्यांचे म्हणजे अशी हेतू भावना आहे की आम्ही या असे जर केलं की आम्ही आर्थिकदृष्ट्या फार खाली येतो, पण आम्ही भारतीय लोक आर्थिकदृष्ट्या आपण म्हणजे खाली येण्याकडे येण्यापेक्षाही आपली माणसं मरू नये, आपल्या माणसांना दुःख होऊ नये या दृष्टीने या लोकांनी किती धाडस करून म्हणजे सध्या लॉकडाऊन करून फार मोठे म्हणजे खर्चाचा बाजू आपल्या अंगावर घेतलेले आहेत। देशाच्या म्हणजे सरकारने याविषयी एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे। आम्ही कित्येक दिवसापासून मार्च 24 पासून आम्ही सगळे म्हणजे एका प्रकाराने बाहेरच्या वातावरणातून सुरक्षित आहोत, पण या आत्तापर्यंत मार्च 24 पासून एप्रिल 24 झाले, मे 3 झाले आणि आता मे 17 तारखेपर्यंत आपल्याला परत आपापल्या घरी राहण्याचा म्हणजे सध्याचा आदेश असल्यामुळे एका दृष्टीने ज्या माणसांना म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या म्हणजे थोडेफार ज्यांना म्हणजे कळकळे आहे आध्यात्मिकदृष्टी आहे जीवनामध्ये त्या माणसांना खरोखर म्हणजे समाधान वाटण्याची गोष्ट आहे। समाधान या दृष्टीने नाही की जग संबंध इतके दुःख भोगीत असताना आपल्याला कसले समाधान असे म्हणू शकता, पण असे नाही आहे। पण या सध्या परिस्थितीमुळे आपण जे आपल्याला जे म्हणजे एकांतवास आपल्या घरी राहण्याचा जो अनिवार्य प्रसंग आलेला आहे आम्ही याला आध्यात्मिक स्वरूप देऊन या म्हणजे या काळाला या अवधीमध्ये आम्ही काहीतरी विशेष आपले साधन करून घेऊन म्हणजे सध्या काय आहे की आपले जीवन सध्याच्या वैज्ञानिक युगामुळे वैज्ञानिक संस्कृतीमुळे बाकीच्या दिवसामध्ये आमचे जीवन किती व्यस्त असतं आणि दिवसभरात 24 तासामध्ये आम्हाला शांतपणे बसायला 5 मिनिट मिळणे कठीण आहे,
अशा परिस्थितीमध्ये आज आपल्या म्हणजे योगायोगाने आपल्या कर्मधर्माने आपल्याला ही अवधी मिळालेली आहे, ही संधी मिळालेली आहे, हे खरोखर आपण याचे जास्तीत जास्त सदुपयोग करून घेणे आपल्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने, साधनेच्या दृष्टीने किंवा उपासनेच्या दृष्टीने आम्ही याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतलं तर आपल्याला थोडेफार पुढच्या काळामध्ये, पुढच्या दिवसामध्ये आपल्याला थोडेफार समाधान वाटण्यासारखे आहे. म्हणून माझी अगदी कळकळीची अशी म्हणजे म्हणणं आहे, सांगणे आहे की यातले या 24 आम्हाला या गोष्टीची मला कल्पना आहे की पुष्कळ लोकांना तुम्हाला सगळ्यांना म्हणजे वर्क फ्रॉम होम म्हणजे असे तुम्ही व्यस्त असता ही गोष्ट खरी आहे, तरीसुद्धा या बाकीच्या वेळी तुम्हाला त्यावेळी नोकरी करत असताना नोकरीवर जायला यायला किती वेळ म्हणजे ते त्याच्यामध्ये लागायचे, आणि याशिवाय त्यावेळी घर आपण म्हणजे एका एकमेकांच्या घरी वगैरे जात असताना किती लोक घरी यायचे, किती लोक आम्ही किती लोकांच्या घरी जावं लागत असे, ती सगळी काळ ती सगळी वेळ आता आपल्या आपल्याला मिळालेली आहे. या दृष्टीने आपण जास्तीत जास्त नामस्मरण, उपासना, काहीतरी म्हणजे वाचन, चिंतन, पाठ, पारायण वगैरे करून आपली वेळ सार्थक करून घ्यायला पाहिजे अशी माझी कळकळी आहे. आणि त्या दृष्टीनेच माझ्या गुरुबंधूंना आणि विशेषतः म्हणजे ज्या जी आपली जी माणसं म्हणजे उपासनेकडे लक्ष असणारी आहेत, नामस्मरणाकडे लक्ष असणारी आहेत, परमार्थाकडे लक्ष असणारी जी माणसं आहेत, त्यांना माझी कळकळीची भावना आहे की आपण काहीतरी करायला पाहिजे. मागच्या वेळी मी 24 त्या मागच्या पिरियडमध्ये काळामध्ये मी सांगितलं की आपण या काळामध्ये कमीत कमी 3.5 लाख तरी आपण जप करू, आणि रोज कमीत कमी एक वेळ म्हणजे एक वेळ, दोन, तीन वेळ, पाच वेळ रामरक्षा आणि 11 वेळ हनुमान चालीसा म्हणू. रामरक्षेमध्ये फार मोठी शक्ती आहे, तसेच हनुमान चालीसामध्ये फार मोठी शक्ती आहे, आणि असेच भीमरूपी स्तोत्रामध्ये फार मोठी शक्ती आहे. साधू संतांना त्यांना पुष्कळ वेळ होतं म्हणून त्यांनी काही लिहून ठेवलेलं नाही, लोककल्याणासाठी लिहिलेले ते स्तोत्र आहेत, आणि हे आपल्याला थोडेफार मनाला म्हणजे मनामध्ये सामर्थ्य प्राप्त होईल, त्याने मनाला समाधान मिळेल, त्या दृष्टीने त्या स्तोत्रांचे पाठ करणे फार महत्त्वाचं आहे. महाराजसुद्धा नामस्मरणात म्हणजे नामाचा उपदेश दिल्यावर त्यांना म्हणायचं की रोज राम हृदयाचा पाठ करत जावा. अर्थात म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये त्यांची सत्ता असते. महाराजांना एकानं विचारले, एकाने विचारले शंकरशास्त्री मासुर्णेकरांनी, तर महाराज तुम्ही रामस्मरण करा म्हणता हे बरोबर आहे, पण राम हृदय स्तोत्र पाठ करायला कशाला सांगता? त्यांना राम हृदय नीट म्हणता येत नाही असे असताना त्यांना कशाला सांगता? तेव्हा ते काय म्हणाले, काय सांगतो यापेक्षा कोण सांगतो याला महत्त्व आहे. या दृष्टीने म्हणजे खरोखर म्हणजे आपण या स्थानातून सांगतो आहोत याचा अर्थ मी सांगतो असे नव्हे, महाराजच सांगत आहेत, आणि त्यांच्यामार्फत म्हणजे माझ्यामार्फत ते महाराज सांगत आहेत अशा भावनेने तुम्ही महाराजांनीच सांगितलेले आहे या भावनेने हे सगळे करा असे मी मागे सांगितलेले होतं. परत आता आम्हाला असं विचारण्यात आले की आता परत आपल्याला 14 दिवस वाढलेले आहेत, आणि पुढे वाढेल की नाही वाढेल ती गोष्ट राहू द्या, पण या 14 दिवसामध्ये आपण आणखीन काहीतरी वेगळं करायचं का? असे सकाळी आपले म्हणजे काय म्हणजे यांनी विचारले, मंदारने विचारले, त्याला मी सांगितलं की काळजी करू नको मी रात्री सांगतो म्हटलो. त्याप्रमाणे आता मला असं म्हणायचं आहे की आपण पुढच्या या 14 दिवसामध्ये थोडेफार जपाची साठा आपण करू, म्हणजे ठाईचं बैसवणी करा एक चित्त हृदयी साठवावा पांडुरंग. आपण आपल्या आयुष्यात बाकी किती जरी पैसे आम्ही साठवून ठेवलं तरी काहीही आपल्याला शेवटी उपयोग होणार नाही आहे. काहीतरी आपण पुष्कळ वस्तू जोडून ठेवलो तरी ते काय उपयोग होणार नाही. आपण केलेले नामस्मरण, केलेली उपासना, काय करतो त्याचे वाचन, चिंतन, मनन, त्याचेच आपल्याला शेवटी उपयोग होणार आहे. त्या दृष्टीने पुष्कळ जास्तीत जास्त या काळामध्ये आपण थोडेसे काळामध्ये नामस्मरण करायला पाहिजे ही माझी कळकळीची एक प्रकारची भावना आहे. आणि त्या दृष्टीनेच मी तुम्हाला सर्वांना जे जे कोणी
या मीडियातून ऐकत आहेत त्यांना सगळ्यांना आणि त्यांनी पण सगळ्यांना तुमच्या नातेवाईकांना मित्रांना वगैरे सांगायला पाहिजे आणि या 14 दिवसामध्ये माझं असं म्हणणं होतं की 3.5 लाख झाले आणि त्यानंतरच मी तेव्हा आपल्या इथले कर्नाटकच्या बंधू लोकांना सांगितलेलं होतं की आणखी 2.5 लाख करा म्हणजे 6 लाख होतील. पण मी काय म्हणतो की 2.5 लाख करणे अगदी उत्तमच आहे पण कमीत कमी या 14 दिवसामध्ये रोज 10,000 प्रमाणे जरी केले तर 1.5 लाख तरी झाले. मागच्या 3.5 लाख आणि 1.5 लाख हे सगळे तुमचीच म्हणजे प्रॉपर्टी आहे. याच्यातून मला काही म्हणजे मला मिळेल किंवा याच्यातून मला काहीतरी एजन्सी मिळेल किंवा मला काहीतरी त्यातून काहीतरी मिळेल असं काही नाही आहे. पण मला काय आहे की तुम्ही करून घ्या, मिळवून घ्या आणि काहीतरी साठवून ठेवा अशी माझी, त्यातूनच आपल्याला शेवटी समाधान मिळणार आहे. म्हणून मी काय म्हणतो की रोज कमीत कमी 10 ते 15 हजारपर्यंत 13 हजार तरी कमीत कमी रोज करून या 14 दिवसामध्ये 1.5 ते 2 लाखपर्यंत 2.5 लाखपर्यंत करून घ्या. ह्या मी सांगतो आता हा संकल्पच समजून घ्या या दृष्टीने. बाकीचे रामरक्षा हनुमान चालीसा चालू ठेवा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला यावेळी सांगणार आहे ती गोष्ट म्हणजे आपण जे नामस्मरण करतो त्या नामसाधनेला पूरक किंवा पोषक किंवा जास्तीत जास्त आपल्याला प्रेरणादायी असे महाराजांचे चरित्र आणि प्रवचन वाचायला पाहिजे असे मी नेहमी सांगत असतो, वरचेवर सांगतो. आपण महाराजांचे प्रवचन वाचले तरच आपल्याला थोडेफार नामाबद्दल कळेल. महाराजांचे चरित्र वाचले तर आपल्याला थोडेफार म्हणजे नामाबद्दल आपल्याला कळेल. नामाची महिमा जाणे शंकर जनाउपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामे करूनी समर्थाने तरी केवढे नामाबद्दल सांगितलेले आहे ते ऐकून आम्हाला वाचून इतकं हे वाटतं की नवल वाटतं, आश्चर्य वाटतं किंवा वा असे वाटतं. काय त्यांनी ते नामाबद्दल त्यांची निष्ठा भावना त्यांनी त्यात ते व्यक्त केलेले आहे. म्हणून आम्ही आता सध्या इथे मनाचे श्लोकांचं आम्ही पारायण केलं आणि आपल्या आश्रमातली पुष्कळ मुलं वगैरे ते मनाचे श्लोक लिहित आहेत. म्हणजे रोज 13 श्लोक वगैरे लिहून त्याचा भावार्थ पण लिहितात, विवरण लिहित नाही आहे वाचतात. अशा दृष्टीने मला असं वाटतं की नामस महासमर्थानी त्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा नामाबद्दल केवढे सांगितलेले, त्यात त्यांनी नामाच्या महिमा सांगण्याची पराकाष्ठा केलेली आहे. म्हणून माझी अशी कळकळीची प्रार्थना आहे की आपण सगळे रोज कमीत कमी काय ते 13 मनाचे श्लोक वाचन करा आणि जमेल तर मी काय म्हणतो 10 वेळ वाचणे, एक वेळ लिहिणे हे असे हे आहे. त्याप्रमाणे तुम्ही रोज 1, 2, 3, 5 मनाचे श्लोक आणि भावार्थ त्याचा तेवढे मराठीमध्ये लिहा, म्हणजे त्याने ते मनन होऊन जाईल. आणि समर्थाने मनाच्या श्लोकामध्ये नामाबद्दल केवढे सांगितलेले ही गोष्ट आपल्याला कळेल. मनाचे श्लोक समर्थानी केवळ भिक्षा मागण्यासाठी म्हणून सांगितलेले नाही आहे आणि कुठेतरी आपल्या मोठे मोठ्या म्हणजे आवाजाने ते म्हणण्यासाठी म्हणून सांगितलेले नाही आहे. समर्थानी ते नामाचा महत्त्व सांगण्यासाठी, मनाला उपदेश देण्यासाठी, मन कसे तयार करून घ्यायचं यांनी इतके बारकाईने सांगितलेले आहे. किती त्यांनी सूक्ष्मपणे त्याच्यामध्ये त्यांनी मनाची प्रगती कशी होईल, मनाला किती त्यांनी म्हणजे उपदेश केलेला आहे. म्हणजे मनाला मन तयार झाले तरच सगळा परमार्थ आहे. परमार्थ हा मनाचा आहे. परमार्थ म्हणजे मन तयार करणे आहे. भगवंताच्या दर्शनाला मन तयार करणे याचं नाव परमार्थ आहे, याचे नाव अध्यात्म आहे. त्या मनातले दोष आपण काय काय दोष असतात ते कसे काढायचं याबद्दल त्यांनी समर्थानी त्या मनाच्या श्लोकामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये सांगितलेले आहे. म्हणून माझी कळकळी आहे आता 14 दिवस फक्त असे नव्हे तुमच्या जीवनामध्ये मनाच्या श्लोकाचे चिंतन करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर भारतमध्ये तिथल्या लहान मुलांना सुद्धा म्हणजे रामचरितमानस तुलसीदासांच्या रामायणाच्या चौपाई घरोघरी म्हणत असतात. बायका म्हणतात, मुलं म्हणतात, अर्थात म्हणजे गावातली माणसं म्हणजे निरक्षरी माणसंसुद्धा
रामायणातल्या चौपाई सांगत असतात वरचे, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये वगैरे वरचेवर ते ना मन चौपाई सांगत असतात, तसे आपल्याला सुद्धा मनाचे श्लोक सांगता यायला पाहिजे, म्हणून ते कंठस्थ करून घेणे आणखीन उत्तम पक्ष आहे. आणि याशिवाय आणखीन एक माझी अशी भाव कळकळे आहे की आपण सगळे थोडे हरिपाठाचं चिंतन करा. हरिपाठ हे अत्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नामाबद्दल सांगितलेली पराकाष्ठा आहे, साधनेबद्दल सांगितलेली पराकाष्ठा आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी कळणे वगैरे कठीण पडतं, पण तरी म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना म्हणजे हरिपाठ सांगितलेले. आम्ही इथे हरिपाठ पण चिंतन करणार आहोत. हरिपाठामध्ये नामाबद्दल केवढे सांगितले, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, अशा म्हणण्यामध्ये तो एक महान असा योगी माणूस, म्हणजे जगामध्ये नाही असा तो योगी माणूस, म्हणजे त्यांनी म्हणजे फक्त तोंडाने तुम्ही हरी हरी म्हणा असे म्हणतात म्हटल्यानंतर त्यांनी काय आम्हाला ध्यान धारणा करा असे सांगितलेले नाही आहे, प्राणायाम करा असे सांगितलेले नाही आहे. भगवंतांनी आपल्याला जी वाणी दिलेली आहे त्या वाणीने प्रेमाने अंतःकरणाने भावनेने तुम्ही हरी हरी म्हणा, म्हणजे राम राम म्हणा, काही कुठलेही भगवंताचे नाम घ्या. समर्थांनी सांगितले सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक, असं त्यांनी सांगितले. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासते, असे सांगितले. तसे हरिपाठाचे चिंतन करायला पाहिजे. रोज आपण 1, 2, 3, 4 अभंगांचे वाचन आणि त्याच्याबरोबर त्यांनी खाली लिहिलेले सरळार्थ शब्दार्थ आणि विवरण भावार्थ हे सगळे आपण वाचन करा. या 14 दिवसातले एक एक मिनिट आपण सार्थक करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 14 दिवस सार्थक करून घेणे असे नव्हे, त्या 14 दिवसातले 24x14 असे सार्थक, म्हणजे 24x14 असे सार्थक करून घेणे नव्हे, पण मी काय म्हणतो प्रत्येक मिनिट आपण सार्थक करून घेऊन त्यात काहीतरी आपण त्या आपल्या आयुष्यातल्या घडीने घडी सार्थकाची करावी. असे म्हटल्याप्रमाणे एक एक मिनिट आपण काहीतरी म्हणजे केवळ उत्तम कार्यामध्ये आपण लावणे, म्हणजे भगवत चिंतनेमध्ये लावण्यानेच ते तो म्हणजे तो काळ अगदी सार्थक झाल्यासारखे होईल, ते क्षण अत्यंत सार्थक झाल्यासारखे होईल. म्हणूनच माझी कळकळीची अशी प्रार्थना आहे, भावना आहे की महाराष्ट्रातले म्हणजे आपल्या महाराजांचे हजारो म्हणजे शिष्य आहेत, परिवार आहे आणि म्हणजे गुरुबंधू आहेत, गुरुभगिनी आहेत, त्या सर्वांनी म्हणजे प्रेमाने भगवंताचे जास्तीत जास्त नामस्मरण एकदम एकांतमध्ये राहण्याचा योग इतका म्हणजे अते इतके विलक्षण योग आपल्या आयुष्यात परत मिळेल की नाही, मिळेल असं मला वाटत नाही आहे. म्हणून आपण या वेळेचं खूप सार्थक करणं, व्यवहाराच्या दृष्टीने लौकिकाच्या दृष्टीने तुमचे पुष्कळ म्हणजे याच्यामध्ये म्हणजे नुकसान किंवा हानी होण्याची होत असेल, व्यवहार धंदा वगैरे असणाऱ्यांनी आपले सगळे धंद्याचे व्यवहाराचे बंद ठेवावं लागलेलं आहे, ही गोष्ट मला कबूल आहे. पण आपण आयुष्यभर व्यवहार लौकिक वगैरे धंदा वगैरे करतच असतो आणि शेवटी त्यातून मिळणे काय आपल्याला माहीतच आहे, पण म्हणून मी काय म्हणतो या 14 दिवसाचे उरलेले जे 14 दिवस आहे त्यांना जास्तीत जास्त सार्थक करून घेऊ. आणि समजा पुढे आणखीन वाढले तर भगवंताला म्हणू की भगवंता आमच्यावर तू म्हणजे ते सगळे रोग दूर होऊ देत, जग सगळे म्हणजे निरोगी होऊ देत, ही आमची भावना आहे. पण आपल्या साधनेच्या दृष्टीने आपल्याला जास्त वेळ मिळाले तर तेही आपल्याला सार्थक करून घेण्याच्या दृष्टीने आपण मनात म्हणजे आत्तापासूनच निश्चय करून घेऊ आणि आपले वेळ सार्थक करून घेऊ अशी माझी भावना आहे. आता आपल्याला म्हणजे शेवटी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणखीन कोणी कोणालाही जे कोणी ऐकलेले असतील त्यांना कोणाला काही विचारायचं असले तरी सुद्धा आपण फोन करून विचारू शकता. आणखीन म्हणजे आणखीन जास्तीत जास्त मला एवढंच सांगायचं आहे की आपले पारमार्थिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या साधनेच्या दृष्ट्या आपले काळ आणि आपलं आयुष्य सार्थक होऊ देत असे मी श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो.
आणखी महाराजांना मी ही विनंती प्रार्थना करतो की त्यांच्या चरणी की महाराजांनी आपल्याला सगळ्यांना आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर देवो, आणि मुख्यतः आपल्याला महाराजांनी म्हणजे भगवंताची भक्ती, सद्गुरुविषयी अनन्य निष्ठा आणि भगवंताच्या नामाबद्दल अत्यंत प्रेम देवो अशी प्रार्थना करून जानकी जीवन स्मरण जय जय राम। आणि आपले पुढचे जे काय हे आहे ते पुढच्या गुरुवारी आपल्याला ते म्हणजे याच्यामध्ये म्हणजे कॉन्फरन्समध्ये संवादाचं हे आहे प्रसंग आहे, म्हणजे कॉन्फरन्समध्ये असणारे माणसं म्हणजे प्रश्न केलेले जे जिज्ञासू लोक आहे त्यांना गुरुवारी रा संध्याकाळी 7:30 ते 8:30-9 पर्यंत तो प्रसंग चालणार आहे। त्याच्यामध्ये असणारी जे जिज्ञासू लोक आहेत त्यांनी त्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असले तर आणखीन विचारायचे असले तर विचारा, पण मी मंदारला म्हटलेलं आहे आम्ही क्रमाने ते प्रश्न घेत जाऊ। आज म्हणजे कर्नाटकातले म्हणजे 7-8 प्रश्न झाले, असेच महाराष्ट्रातले एकदा कर्नाटकातले एकदा आपण असे आपली जिज्ञासाबद्दल चिंतन करून आपल्या साधनेमध्ये आणखीन जास्तीत जास्त प्रगती करून घेऊ। जानकी जीवन स्मरण जय जय राम।